बघण्यासाठी प्रबणूमी चॅनलला क्लिक करा देवळा तालुक्यातील खामखेडा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणी उपोषण करण्यात आले त्यावेळी गावातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शवला दरम्यान चौफुलीवरून जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसवर करण्यात आलेल्या जाहिरातीमधील नेत्यांच्या फोटोला काळे फासत आरक्षणाचा निर्णय तातडीने न घेणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा म्हणून आज देवळा तालुक्यातील खामखेडा येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे आपण आता उपोषण स्थळे आहेत आपल्यासोबत उपोषण करते आहेत काही काय नेमकी मागणी आहे तुमची एकूणच महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण संदर्भातलं आंदोलन सरकारच्या नाकर्तेपणामुळे किंवा सरकारच्या हलगर्जीपणामुळं हळूहळू विदारक परिस्थितीकडे जात आहे आणि एकंदरीतच आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावत चाललेली आहे तरीसुद्धा ने विविध पक्ष असतील किंवा नेते मंडळी असेल सरकार असेल वेळ काढूपणा या ठिकाणी वेळ काढण्याचं काम करत आहे याचा आम मराठा समाजात तीव्र असंतोष आहे मराठा समाजाची आपण जर पाहिलं सामाजिक आर्थिक परिस्थिती भयावह आहे विदारक आहेत आणि अशाही परिस्थितीत मराठा समाजावर हा अन्याय का केला जातो आहे त्या आरक्षणापासून का वंचित ठेवलं जात आहे का तारीख पे तारीख मागली जात नाही तुम्ही सर्व पक्षांचं आपण पाहिलं तर रात्रीतून सरकार बनतं रात्रीतून सरकार मोडकळीसही जातं पहाटेचा शब्द शपथविधी होऊ शकतो परंतु मराठ्यांना मात्र आरक्षण मिळू शकत नाही ही मराठा समाजात ही कमालीचा असंतोष आहे मराठा समाज हा एक लढाऊ बाणा जपणारा समाज आहे सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये मराठा समाज काही रेशन का रेशनवरती फुगटचा तांदूळ आणि गव्हासाठी आरक्षण मागत नाही आहे तर आमच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आमच्या आर्थिक प्रगतीसाठी आम्हाला आरक्षणावं आहे गहू तांदूळ आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर मिळू शकतो तो काही विषय नाही परंतु आमचे जे आमच्या मुलांचं आमच्या भावी पिढीचं शैक्षणिक नुकसान जे होत आहे त्यासाठी आम्हाला आरक्षण आहे आणि या मागणीचा सरकारने वेळेस या मागणीचा यश मिळायला अन्यथा मराठा समाज यापुढे अधिक न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा आंदोलनाचा आम्हीसुद्धा पाऊल उचलू शकतो एवढंच मी या निमित्ताने सांग सरकारने तातडीने मराठा बांधवांना सरसकट कुरुंबी प्रमाणपत्र द्यावं आणि सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे आरक्षण देऊन थांबवावं अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल आपल्यासोबत आणखी काही उपोषण करते काय सांगाल सरकारने तसं तो पाहिलं तर स्वतःच्या स्वार्थाकरता केंद्र सरकार विशेष अधिवेशन घेतं विशेष अधिवेशनात त्यांच्या मनमर्जीप्रमाणे त्यांना जे सोयीचं आहे ते विधेयकं मंजूर करतात काय या विशेष अधिवेशनात मराठा समाजाबद्दल मोदी साहेबांना आदरणीय पंतप्रधान मोदांना माहिती नव्हतं का तेव्हा जरा हा विषय घेतला असता पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओढाळली असती तर संपूर्ण देशात तिथे जाटा आरक्षणाचा प्रश्न इकडे गुजरातमध्ये आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राचा आरक्षण प्रश्न मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न या प्रश्नांना कुठेतरीच राज्य सरकारांना सल सवलत मिळाली असती आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारांना पण फायदा झाला असता आपले राज्य सरकार बी असं आपले मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय उठून दिल्ली वाऱ्या करतात मग आता यांच्या दिल्ल्या वाऱ्या कुठे गेल्यात यांचं पंतप्रधान महोदय ऐकत नाहीत का उद्या तातडीने पंतप्रधान महोदय यांची बैठक घेतली पाहिजे होती पंतप्रधानांनी त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे होता एक तर तिकडे मणिपूर लढत असताना तिकडे दुर्लक्ष केलं महाराष्ट्र जळत असताना दुर्लक्ष करायचं म्हणजे महाराष्ट्राचे उद्योग हे गुजरातला गेले पाहिजे महाराष्ट्र एक अशांत राष्ट्र राज्य तयार झालं पाहिजे यांचा हा उद्देश आहे का हे आपण म्हणायचं का महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम जे चाललं आहे महाराष्ट्रात समाजात समाजा हे भिंती तयार व्हायला नको महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य होतं या राज्याच्या कारभारामध्ये एकदम घाण तयार केली दोन वर्षापासून आणि हे सर्व गोंधळ निर्माण करून टाकला कुठेतरी याच्यात आक्षेप केला पाहिजे पन्नास टक्क्याची मर्यादा ओढाळल्याशिवाय हे सर्वे प्रश्न भविष्यात सुप्रीम कोर्टातील टिकणार नाहीत हे सर्व निर्णय केंद्र सरकारने घेतला के पाहिजे होता राज्य सरकारने सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदयांनी उपमुख मु, मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तर दिल्लीत फार मोठी किंमत आहे त्यांनी स्वतःची ताकद वापरून या निर्णयाचा विचार केला पाहिजे होता हे आम्ही म्हणतो जारांगी पाटलांना आम्ही आता शेवटी फक्त सपोर्ट करू शकतो त्यांच्या तब्येतीची काळजी सर्वांना आहे सरकारने पण ते त्यांची समजूत काढावी आणि लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढून आरक्षण द्यावं टिकणारं आरक्षण द्यावं नुसतं भूलबलया करू नये एवढी मी विनंती करतो गेल्या सात आठ दिवसापासून ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांची तब्येत देखील खालावत चाललेली आहे आणखी काही उपोषण आपल्या आपल्यासोबत आहेत काय नेमकी मागणी बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पूर्णपणे पेटलेला आहे हा मुद्दा पेटलेला असताना ज्या वेळेला धरांगी पाटलांचं उपोषण सुरू होतं खरं तर हे एवढं मोठं आंदोलन होईल असं कोणाच्या मनी ध्यानीसुद्धा नव्हतं पण या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारने आरक्षण देण्याचा विचार न करता त्या ठिकाणी महिला भगिनींवर लाठीमार केला डोके फोडले आंदोलकांचे आणि त्यामुळे हिंसरा असं वळण या आंदोलनाला लागलेलं ला आहे आणि खेडोपाडी गावोगावी तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावोगावी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी सर्व जाती जमाती ज्या इतर जाती असतील जमाती असतील त्यांनीसुद्धा मराठा आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे पण तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही रात्रीमध्ये म मंत्रिपदाची शपथ घेतात मुख्यमंत्री पाटे शपथ घेतात अनेक प्रकार करतात पक्ष फोडाफोडी करून पन्नास फो खोके घेऊन राजकारण करतात सत्तेवर येतात पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी यांना अजिबात काळजी राहिलेली नाही सांगायचं म्हणजे ते म्हणे ना एका नेत्या ने मेंढींच्या नेत्याने सांगितलं म्हणे तुम्हाला या थंडीच्या दिवसात तुम्हाला लोकराची एक मस्त पैकी असं चादर देणार आहेत असं सांगितल्यावर सगळ्या मेंढ्या खुद झाल्या पण जेव्हा ते मे एका मेंढीच्या मुलाने विचारलं आई हे लोकर कुठून आणणार सगळ्या मेंढ्या शांत झाल्या कारण त्यांचेच लोकर काढून आणि त्यांना चादर बनवून देणार होते अशा प्रकारचे दोन रुपये गहू तीन रुपये तांदूळ विकू देऊन आणि फक्त शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम या सरकार करत आहे पण आरक्षणाचा मुद्दा नाही आता काय दुष्काळ परिस्थिती आहे इथं काही गारपीट झाली शेतकऱ्याचं पूर्ण कंबडं मोडलं गेलेलं आहे तिथं कुठला विचार नाही आरक्षणाचा विचार नाही कुठलाच नाही फक्त या ठिकाणी सत्ता आणायची आणि इकडं मलई खायची एवढं काम या सरकारचं चालू आहे तरी जरांगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत आणि हे आंदोलन